आज आपण ग्रेव्हीचा एक प्रकार करणार आहे, आंबट तिखट डाळ। ही डाळ बनवण्यासाठी जाऊया आपल्या किचनकडे। चला, आपण कढई तापत ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेलही तापलेलं आहे। आता आपण त्यामध्ये थोडी जिरे घालतोय, थोडीशी मोहरी, अद्रक आणि लसूण हा ठेसून घालतोय, थोडीशी कढीपत्त्याची पानं। हे चांगलं आपण भाजून घेऊ। आता आपण त्यामध्ये एक मोठा कांदा घालतोय चिरून। कांदा व्यवस्थित भाजून घेणार आहोत आपण तेलामध्ये। कांदा आपला मस्त भाजलेला आहे। आता मी त्यामध्ये एक टोमॅटो घालते चिरून। आपला टमाटर व्यवस्थित शिजला आहे। आता आपण त्यामध्ये मसाले ऍड करूया। 1 चमचा हळद, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धनिया पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट। हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे। चांगले आपले मसाले व्यवस्थित तेलात परतलेले आहेत। ही मुगाची डाळ आहे जी मी कुकरला फक्त मीठ लावून शिजवून घेतलेली आहे, ती मी ह्यामध्ये घालते। तसंच त्यामध्ये मी 2 चमचे चिंचेचा कोळ घालतीये, चवीनुसार मीठ घालतीये। डाळ शिजवताना मी मीठ कमीच घातलेलं। कोथिंबीर ही घालतीये। आता मी वाटी धुऊन मी हे पाणी ह्यामध्ये घालतीये। आपल्याला डाळ कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्या हिसाबाने आपण पाणी कमी जास्त करावायचं असतं। ह्या डाळीला उकळी आली की आपली आंबट तिखट डाळ तयार होईल। आंबट तिखट डाळ तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। हिची चव सुद्धा वेगळीच लागते। हेच तुम्ही मुगाच्या डाळीचं मी आज केलेलं आहे, तुम्ही तुरीच्या डाळीचंही करू शकता। आपल्या डाळीला मस्त उकळी आलेली आहे आणि ही आता खाण्यासाठी तयार आहे। तर आता आपण हिला सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊ। आपली टेम्पटिंग अशी आंबट तिखट डाळ तयार आहे खाण्यासाठी। ही तुम्ही भातासोबत चपातीसोबत खाऊ शकता। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। थँक्यू।